हेलो फ्रेंड्स, नमस्ते. मी अश्विनी तुमचे सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आम्ही चाललोय शॉपिंगला, दिवाळीची शॉपिंग करायची. शंभूला आणि नमन, हा जो नमन आहे दीदीचा मुलगा, तर दीदी पण आली आहे शॉपिंगला जायला. पप्पा आणि मम्मी, तर आम्ही एवढे सगळे चाललोय शॉपिंगला. आणि इथं नाही चाललो, पुण्यात चाललोय. आता वाजले 4:30 दुपारचे, तर अजून तरी घरातच आहे सगळे. आता कधी निघतात काय माहिती, हाय ना नमन? उद्या निघायचं. उद्या निघायचं वय? काय काय घेणार आहेस? बूट घ्यायचं. हा, परत पॅन्ट शर्ट. बस एवढंच आहे, पॅन्ट शर्ट बस एवढीच आहे दिवाळीची शॉपिंग. आणि शंभूला आता बघूयात. मी तर शंभूला मध्ये ट्रॅडिशनल ड्रेस घ्यायचा, पॅन्ट शर्ट नको, त्याकडे खूप सारे. तर आता बघूया तिथे गेल्यानंतर कसं आवडतंय काय होते ते. तर दाखवते मी तुम्हाला की काय काय घेतोय, आणि घरी आल्यानंतर पण दाखवेल की काय काय कम्प्लीट शॉपिंग काय काय झाली ते. चला, तर टू व्हीलर वरच चाललोय, कारण पुण्यात जायचं म्हणलं तर फोर व्हीलर घेऊन गेलं तर अडकून तिथंच बसणार. तर मग पप्पा आणि मम्मी एका गाडीवर आणि दीदी मी एका गाडीवर, असा प्लॅन आहे आमचा. आता बघूया. तर आलोय बघा, आणि फुल गर्दी आहे, जाम गर्दी आहे इथं. आणि शंभूचं काय, शंभूचं विनर लुजर, त्याने गाडीवरती रेस लावलेली, कोण पुढं जात आहे कोण मागं राहत आहे म्हणून. तसं तेच चाललेलं. आता बघूयात काय काय घेतोय. उशीर तर लय झालं, 5:30 वाजले, खूप ट्रॅफिक होतं. तर आता बघूयात काय काय घेतोय. शॉपिंग करून झाली आणि इकडे बघा काय चाललंय. शंभू आणि नमनला बघा, ह्या दोघांना वडापाव खूप आवडतो, आहे ना? या दोघांचा वडापाव फेवरेट आहे. आणि आज मी आले 4:30 आता अंधार पण झालाय, आणि आतमध्ये आम्हाला काही कळलंच नाही बाहेर येऊन बघितलं तर अंधार. तर बघा आता हडपसरला आलो आम्ही आमच्या एरियात, तिथं वडापाव खाऊन आलो. आणि आता इथे येऊन पोरांना लागले परत एकदा फुका, ट्रॅफिक पास करून येऊन. तर आता बसले मिसळपाव खायला. हाय ना शंभू, कसं आहे? एक नंबर. तर असा मिसळपाव खातोय म्हणजे याचा आता घरी जाऊन काही जेवणारच नाही, हेच आमचं जेवण. फायनली आलोय घरी, वाजले यायला 9. तर एवढं काय वाजलं झाला. आणि हे शंभू विनर झाला, नेहमीप्रमाणे आमची गाडी मागं राहिली. तर आता शॉपिंग कुणी काय काय केली हे दोघं जण आधी ह्यांची शॉपिंग दाखवतायत, आणि मग दिदीन मी आमची दाखवतो. आम्ही दोघींनी काय घेतलं ह्या दोघांचं दाखवत्या. सँडल बघू कसलं आहे. तर शंभूने हे सँडल घेतलेत, आणि नमननी काय घेतले, दोघांना खरं तर सेम सेम घेतले. ह्याने सँडल घेतले आणि ह्यानी शूज घेतले, म्हणजे चपला पण दोघांना पण घेतल्यात. आणि नमननी हे शूज घेतले कारण शंभूकडे अशी वाली शूज आहेत ऑलरेडी, तेच घालणं होत नाही. ह्याच्याकडे शूज नव्हते म्हणून ह्याने शूज घेतले, ह्याच्याकडे सँडल नव्हते म्हणून ह्याने सँडल घेतले. आता ड्रेस, नमन तुझा ड्रेस दाखव. तर नमननी हा घेतला आहे व्हाईट कलरचा ड्रेस. तर ह्या बोकेला व्हाईट कलरचे कपडे भारी वाटतात. आणि ही अशी वाली जीन्स घेतली, ओपन करून दाखव बाळा जीन्स. ओहो, शायनिंगच आवडली का? तर ह्या दोघांनी पण त्यांचे कपडे त्यांच्या चॉईसने घेतले, त्यांची चप्पला पण त्यांच्या चॉईसने घेतली, आमच्या चॉईसने काहीच नाही घेतलं. हा, आता शंभूचं बघा, आता शंभूचं. हा, दाखव. अरे अरे, इतनी खुशी. तर शंभूने दिवाळीसाठी हा असा वाला ड्रेस घेतलाय जो की ट्रॅडिशनल असतो. ह्याला काय बोलतात ग दीदी, काय बोलले ह्याला? जोधपुरी. हा, जोधपुरी ड्रेस घेतलाय शंभूने हा. आणि शंभूने दोन घेतले, हा शंभूने चिटिंग केली. तर शंभूने हे एक, हे वाले एक जीन्स जॅकेट पण घेतले बघा. चिटिंग केली मी, म्हणजे इक्वल प्राइस करण्यासाठी हे केले, ह्याचा ड्रेस आणि हे एका प्राइस मध्ये, आणि ह्या मोठा आहे म्हणून ह्याचे कपडे एका प्राइस मध्ये, असं म्हणून ह्याला हे एक्स्ट्रा भेटलंय शंभूला हे वालं जॅकेट. तर ही सगळी शॉपिंग केली मम्मी पप्पांकडून आम्हाला दोघींना आणि आमच्या ह्या दोन कार्ट्यांना. तर आम्ही तर हो, मग कार्टीच आहेत की तुम्ही? आपण कालटेच आहेत तुम्ही दोघं, कालटे. शंभूला मी म्हणलेलं ह्याच्यावरती कोल्हापुरी चप्पल घेऊयात ह्या ड्रेस वरती घालायला. तर त्याने हे सँडल घेतलेत बावळेट कुठला. सँडल भारी असत बाबा, तुला काय सांगू. हो, तर हा एक ड्रेस घेतलाय, म्हणजे शंभू सारखाच असेल, थोडस छोटा आहे, जोधपुरीचा आहे. तर हा माझ्या मामाचा मुलगा आहे, तर त्याच्या मुलासाठी मम्मीने हा वाला ड्रेस घेतलाय, म्हणजे शंभूचा आहे त्याच पॅटर्न मध्ये हा पण. तर हा पण खूप सुंदर आहे. आणि आमच्या दोघींची शॉपिंग आता दाखवतो. तर दीदीनी आणि मी, आम्ही दोघींनी हे असे वाले ड्रेस घेतलेत, नॉर्मल कुर्ती आहे. आणि हे हा कलर दीदीने व्हाईट मध्ये घेतलाय, आणि मी हा कलर घेतलाय. आणि ह्याच्या आतमध्ये घालायला ते कुठे गेलं का? हा, म्हणजे ह्याला अस्तर अटॅच नाहीये, हे सेपरेटच आहे. तुम्ही बघितलं असतील हे असे वाले टॉप, अस्तर अटॅच नाही, तर हे सेपरेट असं स्लिप्स टाईप आहे की जे की आत घालण्यासाठी. हे बघा, हे अशा टाईपचं. आणि हिचं ह्याच्यात व्हाईट वाला. आणि हे अशावाल्या पॅन्ट घेतल्यात जेगिन्स. तर ही वाली पॅन्ट घेतली मी खाली, ह्याला असा वाला बॉटम आहे, अशी वाली पॅन्ट घेतली ह्या टॉप वरती. तर मॅच होईल ना ग?
आणि दिदीच्या ह्याच्यावरती हे असते मला पॅचेत खाली, तर हे एवढंच घेतलं आम्ही ह्याच्यावरती, तर काय दुपट्टे घेतले नाहीत कारण नाही गरज वाटत हल्ली कोणी दुपट्टे घेत नाहीत. तर हीच झाली एवढी शॉपिंग. आणि ही एक एक्स्ट्राची पॅन्ट आहे फक्त. आणि हा एक शर्ट आहे जो पप्पांनी घेतलाय. तर हा असा वाला शर्ट घेतलाय पप्पांसाठी. पप्पांनी कधी असे चेकशेक कपडे घातले नाहीत म्हणून मग पप्पांसाठी हा एक शर्ट घेतला. तर झाली माझी शॉपिंग एवढीच. तुझी चप्पल दाखव की. तर दिदीने बघा ही वाली चप्पल घेतली, कशी वाटते, छान वाटते, लेटेस्ट फॅशनची आहे की नाही. तर ही एवढीच झाली शॉपिंग. आम्ही दोघींनी तर म्हणजे काहीच नाही घेतले. हे सगळी जी काही शॉपिंग घेतली आहे पोरांची आणि आमची, ही सगळी मम्मी पप्पांनी घेतली आहे ना. पप्पा त्यांच्याकडून दिवाळीला, पप्पांकडून दिवाळीसाठी. तर दरवर्षी दिवाळीला साड्या घेतो पण साड्या खूप झाल्यात, नको वाटतं साड्या घालणं पण होत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर घालणं पण होत नाही सगळ्यात महत्वाचं, म्हणून म्हटलं की ड्रेस घेतलं तर ते कंटिन्यू घालून होईल, युज होऊन जाईल म्हणून. मग आणि ही एक एक्स्ट्राची पॅन्ट घेतली फक्त. तर ही अशी वाली पॅन्ट घेतली जी चिकनची असते प्लाझो मध्ये. तर ही एवढी शॉपिंग केली आणि त्याच्यासाठी आम्ही अख्खा दिवस घालवलाय. म्हणजे पाचला पोचलो ना तिथं आणि 9 घरी आलो असं. तर कशी वाटली आमची शॉपिंग नक्की सांगा कमेंट करून, आवडली का. आणि कशाची प्राईस विचारायची असेल तर ती विचारू शकता. आता मी प्रत्येकाची एक एक सेपरेट प्राईस नाही सांगितली कारण तेवढं लक्षात पण नाही राहिला, लेबल बघत बसायला आता तेवढं हे नाहीये. तर आवडला असेल तर सांगा, मी कमेंट करून तुम्हाला सांगेल प्राईज. तर आलो घरी आणि खूप सारा उशीर तर झालाच आहे नेहमीप्रमाणे. सवयचे आम्हाला निम्मी रात्र झाली की आमचा दिवस उगवते असं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, शंभू बघा तिथं बसलं आणि शंभूच्या पायात बघा सँडल आहे. याचा अर्थ आज शंभू सँडल घालून झोपणार आहे, क्लिअर कट होय ना शंभुडी. आज काय शंभू विदाऊट सँडल झोपणारच नाही, आज शंभुडी सँडल घालूनच झोपणार आहे. म्हणजे लहान मुलांना किती आवड असते ना, म्हणजे त्यांना जर एखादा तोळा जरी सोनं केला तरी त्यांना त्याचा काही आनंद नसतोय, जेवढा तो ह्या छोट्या छोट्या गोष्टीत नसतोय. शंभू तर लय हॅपी आहे की त्याच्या सँडल आणि ड्रेसने. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हिने एवढा मोठा सण, वर्षाचा सणसूत आणि हिनं साडी घ्यायची सोडून ड्रेस काय घेतलंय, तर त्याचं कारण असं की माझ्याकडे साड्या खूप साऱ्या आहेत, भरपूर आहेत. आणि साड्या कसं आता मी सणासुदीला वगैरे घालते तशी मी घालते अधूनमधून साडी, बट प्रमोशनच्या पण काही साड्या येतात आणि प्रत्येक वेळी साडी घेऊन घेऊन कपाट गच्च भरले. ड्रेसची गरज आहे मला असं वाटतं की ड्रेस कसं आपण रेग्युलर यूज करू शकतो त्या हिशोबाने, म्हणून मग मी ड्रेसच घेतला. म्हटलं की नको साडी. आणि ड्रेस पण मम्मी म्हणत होती की चांगल्या क्वालिटीचा घे, अजून जरा भारीतला घे. पण ते भारीतला ड्रेस घेऊन कपाटातच ठेवणार, ते कधी घालणार आहे, थोडी ना लग्न जाताना ड्रेस घालू शकणार आहे. म्हणून मी म्हटलं की राहू दे, साडीचा सुद्धा ठीक आहे. आणि अजून का हा, आणि जी काही शॉपिंग केली आत्ताच, म्हणजे प्रत्येक गोष्ट ह्यांच्या ह्याच्यापासून चपलांपासून ते सगळं मम्मी पप्पांनीच घेतले. म्हणजे ते दरवर्षी दिवाळीला काय करतात, दोन दोन घेतात आम्हाला, म्हणजे पोरांना तर घेतातच घेतात, प्लस दिदीचा बर्थडे ऑक्टोबरला आणि माझा बर्थडे नोव्हेंबरला, म्हणजे दिवाळीच्याच पिरियडमध्ये आमच्या दोघींचे बर्थडे येतात. तर मम्मी पप्पा काय करतात की नेहमी त्या दोघींना, आम्हाला दोघींना दोन दोन हे करतात, एक साडी आणि ड्रेस घेतात. पण ह्या वेळेला म्हटलं की साडी नकोच, अजिबातच नको. दिदी पण बोलली की तिला पण ऑफिसला साडी वगैरे काही यूज होत नाही, म्हणून मग तिने पण ड्रेसच घेतला आणि मी पण ड्रेसच घेतला ते. आणि मी माझ्याकडून म्हणजे माझ्या आमचं स्वतःचं पर्सनल, म्हणजे माझ्या मिस्टरांकडून वगैरे किंवा मी माझ्या स्वतःला साडी वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे. तर माझी खूप इच्छा आहे की ह्या वर्षीची दिवाळी स्वतःसाठी नसून इतरांसाठी करायची. म्हणजे मी खूप साऱ्या साड्या घेतल्यात, भरपूर साड्या घेतल्यात एखाद्या लग्नाचं बस्त बांधल्यासारखं, पण मी त्या स्वतःसाठी नाही घेतलेल्या, माझ्या कोणत्याही नातेवाईकांसाठी घेतलेल्या नाही. मी त्या साड्या अशा लोकांसाठी घेतल्यात की त्या लोकांनी आतापर्यंतच्या एकाही दिवाळीला स्वतःसाठी नवीन साडी त्या बायकांनी घेतलेली नाहीये. अशा बायकांसाठी ह्या वर्षी मी दिवाळीला साडी घेतल्यात. आणि त्यांना जेव्हा त्या साड्या दिसतील आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असेल, जी खुशी असेल, बस तेच बघून आपली दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी झाली असं म्हणायचं आणि त्यातच खूप सारं खुश व्हायचं. तर ह्या हिशोबाने माझा आजचा प्लॅन आहे ह्या वर्षीच्या दिवाळीचा, कारण मी खूप दिवस माझ्या डोक्यात होतं की मी एखादा वर्ष तरी मी असं करेल. पण मनी प्रॉब्लेम वगैरे असायचा ह्या वर्षी, पण मनी प्रॉब्लेम तर कायमच असतो, पैशांची तर कायमच चणचण असते, संसाराला किती केलं तरी कमीच. तरी पण ह्या वर्षी तरी मी तसा प्लॅन केलाय आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे लवकरात लवकर, म्हणजे अगदी दिवाळीच्या आधीच बघायला भेटणार आहे. दिवाळीच्या बरंच आधी होता येईल तेवढं शूट करणार आहे मी आणि त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोचून तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर होणार आहे. आणि त्यांची रिॲक्शन, त्यांचा आनंद,
बस ते सगळं मस्त असणार आहे, असं एक टिपून ठेवण्यासारख्या आठवणी असणार आहेत त्या. बस तीच दिवाळी आपल्यासाठी खूप भारी असणार आहे, त्यांचे आशीर्वाद घेऊन, त्यांच्या दुवा घेऊन, प्लस त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून त्यातच आनंद खूप सारा आहे. तर एक्साइटेड व्हा त्या व्हिडिओसाठी. ठीक आहे, तर शंभूला अर्थात झोप आली, तो आलाय बाय बाय करायला, आणि पप्पांचा तर अजून तपास नाही, तर वाजलेत 11 वाजलेत. तर चला तर मग हाचा व्हिडिओ इथं सेंड करते. नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. शंभुडी बायकर.